नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत. सकाळचे 9 वाजतायत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला राजकीय वर्तुळातून मोठी बातमी आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातल्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणखी एक प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्याची माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या औद्योगिक विकास महामंडळानं ऊर्जा उपकरण निर्मिती झोन मिळवण्यात बाजी मारली आहे. महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळेच हा प्रकल्प महाराष्ट्रात आला नाही असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय. ऊर्जा उपकरण निर्मिती झोन मिळवण्यासाठी एमआयडीसी प्रयत्नशील होती, मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात याबाबत हालचाली न झाल्यामुळे हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप केला जातोय. या प्रकल्पाबाबत एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट दाखल करण्याची 8 जून 2022 ही अंतिम तारीख होती आणि या काळात राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं. याकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह भाजपच्या नेत्यांनी लक्ष वेधलंय. कुठलाही प्रकल्प असा 3-4 महिन्यामध्ये येतो आणि जातो असं कधी घडलेलं आहे का? हे काही जादूचं कांडी नसते की फिरवली की इकडे आला आणि तिकडे गेला. हे आरोप करायचे तर कुणी आरोप करू शकतो, परंतु आमचं जे सरकार आहे, उद्योगांना चालना देणारं, उद्योगांचं स्वागत करणारं सरकार आहे. आणि आपल्याला नजीकच्या काळामध्ये दिसेल की गेल्या 2.5 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये आम्ही काय केलं तेही आपल्याला दिसेल. 2.5 वर्षात काय झालं तेही आपल्याला दिसलेलं आहे. आणि भविष्यामध्ये नजीकच्या काळामध्ये जे मोठे प्रकल्प आमच्याकडे येतील तेही आपल्याला दिसेल. पुन्हा एकदा आपल्याला आणि आपल्यामार्फत सगळ्यांना विनंती करतो की कृपया चुकीच्या गोष्टी प्रसारित करू नये. एक तर याची सगळी टाईमलाईन बघितली तर सगळी टाईमलाईन महाविकास आघाडीच्या सरकारमधली आहे, कुठली टाईमलाईन आमच्या सरकारमधली नाही आहे. कुठलीही माहिती न घेता शिंदे साहेबांचे माझे फोटो छापून टाकलं आणि जुन्या सरकारच्या काळातले गेलेले प्रोजेक्ट हे आमच्या नावाने दाखवणं हे तात्काळ बंद केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. माझ्याकडे पूर्ण संपूर्ण त्या केंद्र सरकारच्या एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टची कॉपी आहे की राज्यांनी 22 जूनच्या आज सारा करायचा आहे आणि 22 जूनच्या आज तुम्ही सबमिशनच केलं नसाल आणि शिंदे फडणवीस सरकार तर 3 जूनला आलं, मग कोण जबाबदार आहे? आला कोण जबाबदार आहे? चुकीचं जात आहे खाली. आणि त्यामुळं ऊर्जा प्रकल्पाचं जे काही झालं ते 22 जूनच्या आतमध्ये झालं आहे. जलजीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्रातील कामांना महाविकास आघाडी सरकारमुळे ब्रेक लागल्याचा आरोप केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी केलाय. जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून 2019 पासून आतापर्यंत 2,468 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय, मात्र प्रत्यक्षात अपेक्षित निधी खर्च करण्यात आलेला नाही आणि या कामांसाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल, निविदा प्रक्रिया आणि कार्यारंभ आदेश वेळेमध्ये देण्यात न आल्यामुळे ही कामं रखडली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवरती पटेल यांनी टीका केली आहे. संसद प्रवास योजनेअंतर्गत 12 लोकसभा मतदारसंघाचा दौरा केल्यानंतर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री पटेल बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि